नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणारी तुमची अपकमिंग पोलीस भरती 2024 साठी आपण स्टार्ट करत आहोत इथं मोफत लेक्चर सिरीज. याच्या आधी आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा, संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी लेक्चर सिरीज दिलेली आहे. पोलीस भरतीची जी ॲडव्हर्टाईज असेल, ॲडव्हर्टाईज मोठी असेल, सोबतच तुम्हाला इथं बुकलिस्ट पण दिली जाईल. जे विद्यार्थी रेकॉर्डेड बॅचेससाठी उत्सुक आहेत अशा विद्यार्थ्यांनी आपल्या केसागर करिअर अकॅडमीच्या ऍप्लिकेशन वरती ज्या बॅचेस चालतात तिथं तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे, तर बघा पोलीस भरतीसाठी पुस्तकं कोणती वाचली पाहिजेत, किती दिवस स्टडी केला पाहिजे, तुमचं जे ग्राउंड असेल त्याची तयारी कधीपासून चालू केली पाहिजे, बरेच क्वेश्चन विद्यार्थ्यांच्या मनात असतात. तर सुरुवातीला तर आपली जी रिटर्न एक्झाम असते, लेखी एक्झाम असते तुमची, तर त्या परीक्षेसाठी आपण इथं प्रिपरेशन स्टार्ट केली पाहिजे. तर पोलीस भरतीसाठी एक परिपूर्ण पुस्तक सूची मी तुम्हाला इथं देत आहे, जेणेकरून तुमचा जो स्कोअर आहे तो स्कोअर तुमचा खूप चांगला येईल. ओके, चला तर याच्यासाठी तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा अमेझॉन फ्लिपकार्ट वरती पण तुम्हाला आपले जे बुक्स आहेत ते बुक्स मिळून जातील. ऑफिशियल वेबसाईट वरती जेव्हा तुम्ही जाल ना तेव्हा तुम्हाला इथं एमपीएससी, पीएसआय, एसटीआयएसओ, ग्रेड सी, यूपीएससी, अदर एक्झाम, मराठी यूपीएससी असे सेक्शन मिळतात. याच्यामध्ये तुम्ही अदर एक्झाम मध्ये जरी गेलात ना तर इथं कॉन्स्टेबलचा ऑप्शन येतो, बघून घ्या. इथं कॉन्स्टेबलचा ऑप्शन येतो, कॉन्स्टेबलच्या ऑप्शन मध्ये जेव्हा तुम्ही जाल ना तेव्हा इथं तुम्हाला सगळे बुक्स मिळत आहेत. काही पुस्तकं थेरीसाठी आहेत ज्याला तुम्ही रेफरन्स बुक म्हणता, काही पुस्तकं क्वेश्चन आन्सरचे आहेत, काही पुस्तकं इथं तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे मिळत आहेत. तर पोलीस शिपाई चालक भरती मार्गदर्शक हे पुस्तक तुम्हाला रंगीत स्वरूपामध्ये फुल म्हणजे कलर पीडीएफ सॉरी कलरमध्ये हे पुस्तक मिळतंय तुम्हाला. याच्यामध्ये तुम्हाला 20 क्वेश्चन पेपर आहेत, स्पष्टीकरण आहे, वाहतूक विषयक 450 प्लस इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला इथे मिळत आहेत. त्याच्यानंतर तुमचा जो मराठीचा भाग राहतो खूप इम्पॉर्टंट असतो. पण आता झालंय काय माहिती का, मराठीचे क्वेश्चन आपल्याला वाटतं की वारंवार तेच तेच क्वेश्चन विचारले जातात, पण असं नाहीये. शब्दसंग्रह असेल, वाक्यप्रचार असतील किंवा म्हणी असतील, थोडंसं काय केलं जातंय, डिफिकल्ट आपल्याला विचारलं जातंय. तर इथं तुम्हाला केसागर सरांचं बुक मिळत आहे, मराठी शब्द संग्रह. याच्यामध्ये बघा हे पुस्तक तुम्ही गट ब मुख्य परीक्षा असेल, गट क ची मुख्य परीक्षा असेल, कॉन्स्टेबल सेवा, जिल्हा परिषद, टीसीएस, आयबीपीएस द्वारा घेतले जाणारे जेवढे काही एक्झाम असतील ना सगळ्या एक्झाम मध्ये मराठी तुम्हाला विचारलं जातं 25 मार्काला. सो तुम्ही हे पुस्तक वापरू शकता. आता स्पेसिफिक इथं तुम्हाला टीसीएस पीवायक्यूचं पुस्तक पण मिळत आहे, बघून घ्या. याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं जे पुस्तक आहे जे तुम्हाला घ्यायचं आहे ते म्हणजे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा, हवालदार भरती परीक्षा. ठीक आहे, तर 90% प्रश्न तुम्हाला याच पुस्तकातले दिसणार आहेत. महाराष्ट्र पोलीस, रेल्वे पोलीस, पोलीस वायरलेस, एसआरपीएफ, सीआरपीएफ, बीएसएफ असेल, आरपीएफ असेल, तर हे पुस्तक नक्की या पुस्तकामध्ये काय आहे तेच आपण बघणार आहोत. तर तुम्ही काय करू शकता, हे पुस्तक घ्या. याच्यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस 20 क्वेश्चन पेपर, 5 तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन साठी पेपर्स मिळत आहेत, उत्तर स्पष्टीकरण दिलेलं आहे, 7000 प्लस तुम्हाला इथं वस्तुनिष्ठ प्रश्न मिळत आहेत, तक्ते, मुद्दे, विवेचन, म्हणजे चार्ट वगैरे असतात ना ते तुम्ही एक्झामला जायच्या अगोदर काय करू शकता, रिवाईज करू शकता. ठीक आहे, ओके. 92वी आवृत्ती आहे आपल्या वेबसाईट वरती, तुम्हाला ही आवृत्ती मिळून जाईल 422 रुपयाला. ठीक आहे, ओके, चला. आणखी बरीच पुस्तकं आहेत मराठीसाठी, तुम्ही सेपरेट बुक्स वापरू शकता मराठीसाठी. मी तुम्हाला इथं पुस्तकं सांगते किंवा जी के साठी आहे, अत्यावश्यक अंकगणितासाठी तुम्हाला सेपरेट बुक्स मिळत आहेत. सोबतच तुम्हाला महाराष्ट्रातील जिल्हे, आता महाराष्ट्रातील जिल्हे याला जास्त इम्पॉर्टन्स का राहतं माहिती का, तर तुम्ही ज्या जिल्ह्यामधून बिलॉंग करता बरोबर त्या जिल्ह्याबद्दलची माहिती तुम्हाला खूप जास्त विचारली जाते. मग जर आपण खतीब सरांचं पुस्तक वापरत नसेल, म्हणजे कंबाईन देणारा प्रत्येक विद्यार्थी खतीब सरांचं पुस्तक वापरतो, पण स्पेसिफिक जो विद्यार्थी फक्त पोलीस भरतीच करत आहे अशा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील जिल्हे हे पुस्तक वापरलं पाहिजे. ठीक आहे, ओके. पुस्तकं भरपूर आहेत बघा, तुम्ही डिपेंड करतं की तुम्हाला घ्यायचे का नाही घ्यायचे. तुम्ही 92वी आवृत्ती घेतली तरी सफिशियंट आहे. ज्यांना रिस्क नाही घ्यायची मराठीची वगैरे, तर मराठीचे सेपरेट बुक्स पण तुम्ही इथं घेऊ शकता. ठीक आहे, ओके, चला पुढचे पण बुक्स मी तुम्हाला दाखवते. काही विद्यार्थ्यांचं कसं असतं, काही विद्यार्थ्यांना इथं तुम्हाला 25 निवडक क्वेश्चन पेपर पण मिळत आहेत, तर काही विद्यार्थ्यांना गणिताचा भाग डिफिकल्ट जातो, काही विद्यार्थ्यांना इंग्रजीचा भाग डिफिकल्ट जातो, काही विद्यार्थ्यांना मराठी जमत नाही, तर अशा विद्यार्थ्यांनी स्पेसिफिक पुस्तकं विकत घ्या, जेणेकरून तुमचं जो कंटेंट आहे तो कंटेंट तुमचा तिथून कव्हर होऊन जाईल. ठीक आहे, ओके, चला. तर ही जी आपली
आवृत्ती आहे ना, 92वी आवृत्ती. या 92व्या आवृत्तीबद्दल आपण बोलूया की 90 ते 95% क्वेश्चन याच पुस्तकातून येतात. मग या पुस्तकामध्ये नक्की काय कव्हर केलेलं आहे, ठीक आहे. ओके चला, तर स्टेप बाय स्टेप आपण बघूया. एकच मिनिट थांबा. बघा, तर 90% क्वेश्चन इथूनच मिळतात. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, याच्यामध्ये 20 क्वेश्चन पेपर तुम्हाला मिळत आहेत. 5 आदर्श प्रश्नपत्रिका म्हणजे संभाव्य म्हणतो ना आपण, असे क्वेश्चन पेपर इथं सेट केलेले आहेत. 7000+ क्वेश्चन आहेत. आता हे 7000+ म्हणजे कसे असतात माहिती का, इथून जे ऑप्शन असतात ना त्याच्यावरून पुन्हा तुमचे क्वेश्चन बनतात, म्हणजे 14000 प्रश्नांची तुमची इथून तयारी होते, ठीक आहे. ओके क्लिअर, आय होप इथंपर्यंत तुम्हाला काही अडचण नसेल. आता हे रेकॉर्डेड सेशन आहे, तुमचे जर काही डाऊट वगैरे असतील तर तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता, ठीक आहे. ओके बघा, थोडंसं झूम करते म्हणजे तुम्हाला दिसून जाईल. बघा, महाराष्ट्र राज्यातील महानगरातील पोलीस आयुक्तालय, लोहमार्ग पोलीस आयुक्तालय, जिल्हा पोलीस कार्यालयाकडून अलीकडील काळामध्ये मोठ्या प्रमाणावर बऱ्याचशा प्रमाणात काय होत आहे, सातत्याने महिला आणि पुरुष पोलीस कॉन्स्टेबल भरती जी आहे ना, तर ती पुरुष कॉन्स्टेबल भरती राबवली जात आहे, ठीक आहे, लक्षात घ्या. ओके, पोलीस शिपाई पद जे आहे या पदाला सामाजिक दर्जा आहे, जॉब सिक्युरिटी ज्याला आपण नोकरीची शाश्वती म्हणतो, किंवा पुढे जाऊन तुम्हाला प्रमोशनच्या संधी, याच्यामुळे काय झाले माहिती का, किमान उच्च माध्यमिक परीक्षा म्हणजे 12वी इतकीच शैक्षणिक पात्रता आवश्यक असलेल्या पोलीस भरती परीक्षेस पदवीधर, द्विपदवीधर, पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेला विद्यार्थी सुद्धा इथं मोठ्या प्रमाणावर बसत आहे, लक्षात घ्या. म्हणजे असं नाहीये की बाबा इथं फक्त 12वी झालेलाच विद्यार्थी ही परीक्षा देतोय, कारण ही जी पोस्ट आहे पोलीस भरतीची, जॉब सिक्युरिटी आहे लक्षात घ्या, सामाजिक दर्जा चांगला आहे, त्याच्यामुळं ग्रॅज्युएशन झालेला, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेला विद्यार्थी सुद्धा ही परीक्षा देतो, ठीक आहे. ओके, मग आता इथं देतो म्हणजे काय होतं माहिती का, स्पर्धा वाढते, बरोबर, स्पर्धा वाढते, त्याच्यामुळे आपल्याला इथे काय करावं लागेल, आपल्याला जो सिलॅबस आहे ना, सॉरी, तर या सिलॅबसचा खूप चांगला सिलेबस खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यावा लागेल. तर पोलीस भरतीची तयारी तुम्ही करताय एवढं हलक्यात तर घेऊ नका, कारण इथं तुम्हाला मराठी व्याकरण, ठीक आहे, पोलीस भरती परीक्षेची तयारी, मराठी व्याकरण, बुद्धिमापन, अंकगणित, जीके, आदर्श प्रश्नपत्रिका, पूर्वीचे क्वेश्चन पेपर आणि चालू घडामोडी, ठीक आहे, अशा 8 विभागामध्ये हे जे पुस्तक आहे ना, तर हे पुस्तक विभागलेलं आहे. म्हणजे तुम्हाला या पुस्तकामध्ये काय मिळत आहे, या पुस्तकामध्ये तुम्हाला पोलीस भरती परीक्षेची तयारी कशी करायची, कशा प्रकारे केली जाते, मराठी व्याकरण आहे, बुद्धिमापन आहे, अंकगणित, सामान्य ज्ञान, आदर्श प्रश्नपत्रिका, पूर्वीच्या क्वेश्चन पेपर, चालू घडामोडी, ठीक आहे. तर 8 विभागामध्ये काय झालेलं आहे, हे पुस्तक विभागलेलं आहे, ठीक आहे. ओके, आता इथं जर तुम्ही बघितलं तर लेखी परीक्षेचा एकूण अभ्यासक्रम एकाच पुस्तकात संपूर्ण परामर्श घेणं पॉसिबल आहे का, डिफिकल्ट आहे, बरोबर, तरी सुद्धा पण महत्वाचं ते सगळं काही आणि अनावश्यक ते अजिबात नाही, खूप छान दिलेलं आहे. बघा, जितकं इम्पॉर्टंट आहे ना ते तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळेल, जे अनावश्यक आहे ते मिळणार नाहीये. हे तंत्र वापरून काय केलेलं आहे, हे पुस्तक बनवलेलं आहे, आणि या पुस्तकाच्या मदतीनं पोलीस भरती परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळेल, नक्कीच मिळेल. फक्त पुस्तक कशा पद्धतीनं अभ्यासलं पाहिजे ते तुम्हाला आता आपली लेक्चर सिरीज स्टार्ट झाल्यावर समजून येईल. तर फटाफट तुम्ही काय करू शकता, तुमच्या प्रिपरेशनला स्टार्ट करा. एक्झामची नोटिफिकेशन आल्यावर करतो, नंतर करतो, असं काही करू नका. वेळ खूप कमी आहे आणि वेळ खूप फटाफट जातो, लक्षात घ्या. पुन्हा रिव्हिजनला आपल्याला वेळ मिळत नाही, ठीक आहे. ओके चला बघा, तर आता आपण बघूया या पुस्तकाचे जे 8 भाग आहेत ना, ते 8 भाग आपण बघतोय. एक मिनिट मी झूम करते म्हणजे तुम्हाला दिसून जाईल. चला बघा, विभाग पहिला, पहिल्या विभागामध्ये तुम्हाला या पुस्तकामध्ये काय मिळतंय, विभाग पहिला पोलीस भरती परीक्षेची तयारी. तर पोलीस भरती परीक्षा नक्की काय आहे, याच्यामध्ये काय लिमिटेशन असतात, काय कंडिशन असतात, तर इथे तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे, बरोबर, याच्यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता किती पाहिजे ते तुम्हाला इथं दिलेलं आहे, एज लिमिटेशन
आणि सवलत तुम्हाला दिलेली आहे. शारीरिक पात्रता खूप इम्पॉर्टंट आहे बघा, त्याच्यामध्ये सवलती काय आहेत, आरक्षण असेल, विशेष आरक्षण किंवा समांतर आरक्षण आणि काय आणि काही महत्वाचे नियम. म्हणजे आपण सगळा विचार करूनच अप्लाय करायला पाहिजे. पुन्हा असं होऊ नये की अरे माझी शारीरिक इथं काय म्हणू शकतो आपण पात्रता बसत नव्हती तरी पण मी अप्लाय केलं किंवा तरी पण मी एक्झाम दिली, तर असं नकोय. तर इथं वयोमर्यादा, शारीरिक पात्रता, सवलती, आरक्षण सगळं काही बघूनच तुम्ही इथं अप्लाय करा, ठीक आहे. त्याच्यानंतर विभाग पहिल्यामध्ये तुम्हाला निवड प्रक्रिया दिलेली आहे की इथं निवड प्रक्रिया कशा प्रकारे राबवली जाते. त्याच्यानंतर आहे शारीरिक क्षमता चाचणी, याच्यामध्ये शारीरिक क्षमता चाचणी, गुणांकन आणि काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत जे तुम्हाला इथं लक्षात ठेवण्यासाठी दिलेले आहेत, ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर तुम्हाला चौथा मुद्दा इथं दिलेला आहे राज्यातील पोलीस यंत्रणा. याच्यावरती क्वेश्चनची संख्या थोडीशी जास्त असते असं मी म्हणेन, ओके. बघा राज्यातील पोलीस यंत्रणा याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र राज्य पोलीस दल आणि पद संरचना याला खरं IMP एकाच पुस्तकामध्ये हे सगळं तुम्हाला मिळणं खूप डिफिकल्ट आहे, पण या पुस्तकामध्ये मिळत आहे. पोलीस आयुक्तालय पद संरचना, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय पद संरचना, पोलीस प्रशिक्षण विद्यालय आणि काही इम्पॉर्टंट मुद्दे आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी पुस्तकामध्ये दिलेले आहेत, ठीक आहे, ओके. तर हा पार्ट जो आहे ना, हा पार्ट तुम्हाला बिलकुल स्किप नाही करायचा, कारण तुम्ही ज्या क्षेत्राशी रिलेटेड ही एक्झाम देत आहे पोलीस फील्डशी रिलेटेड, तर तिथली सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला माहीत असायला हवी. सो हा जो पार्ट आहे हा पार्ट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. इथं आपला विभाग पहिला संपतो. विभाग पहिल्यामध्ये तुम्हाला चार प्रकरणं मिळतात. विभाग दुसरा आपण बघूया. विभाग दुसरा तुमचा अतिशय आवडता, सगळ्याच विद्यार्थ्यांना आवडतो हा विभाग, तो म्हणजे मराठी व्याकरण. लक्षात घ्या, पहिला विभाग जो आहे ना, पहिल्या विभागाचे मार्क सगळ्यांनाच मिळत नाही, दुसऱ्या विभागाचे मार्क सगळ्यांना मिळतात, मराठी व्याकरण सगळेजण अभ्यासतात, पण पोलीस दलाविषयी किंवा पोलीस आयुक्तालय काय असेल, पोलीस आयुक्त काय असतील यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन खूप कमी विद्यार्थी वाचतात. मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला समानार्थाचे शब्द, विरुद्धार्थाचे शब्द, अनेक शब्दाबद्दल एक शब्द, काही महत्वाचे शब्द, सारखे भासणारे शब्द, एका शब्दाचे अनेक अर्थ किंवा महत्वाच्या म्हणी असतील, त्या म्हणींचे अर्थ असतील, तर हा पाठ तुम्हाला दिलेला आहे विभाग दुसऱ्यामध्ये. ओके, 7-8 नंबर बघा, इथं तुम्हाला काय दिलेलं आहे, वाक्यप्रचार आणि अर्थ. म्हणींवरती जसे क्वेश्चन असतात तसे वाक्यप्रचारावरती पण क्वेश्चन असतात, अलंकारिक शब्दावरती असतात. मराठी शब्द संग्रह तुमचा खूप चांगला पाहिजे, अगदी स्कूलमध्ये विचारतात तसे शब्द विचारत नाहीत, लक्षात घ्या. शब्द विचार व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, याला करा IMP. शब्द विचारामध्ये शब्दाच्या जाती, नामाचे प्रकार, विशेषणांचे प्रकार तुम्हाला विचारले जातात, ठीक आहे, ओके. क्रियापदे, क्रियापदांचे प्रकार बघा, इथं नामांचे, विशेषणांचे प्रकार, क्रियापदांचे प्रकार इम्पॉर्टंट आहे. क्रियापदांचे काळ, क्रियापदांचे अर्थ झाले काय माहिती का, फॅक्च्युअल डाटा तर विचारतातच विचारतात, पण क्रियापद म्हणजे काय, ज्या डेफिनेशन आहे त्या डेफिनेशन पण तुमच्या क्लिअर असल्या पाहिजेत. त्याच्यानंतर 13 नंबर बघा, इथं तुम्हाला वाक्याचं रूपांतर दिलेलं आहे, इथं वाक्याचे प्रकार पण आपल्याला करावे लागतात. वाक्य म्हणजे काय, विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, होकारार्थी, नकारार्थी, स्वार्थी असेल, अर्थावरून पडणारे, स्वरूपावरून पडणारे प्रकार तुम्हाला इथं विचारले जातात. केवल वाक्य म्हणजे काय, मिश्र वाक्य म्हणजे काय, एखादं वाक्य तुम्हाला देतील आणि हे वाक्य कशा प्रकारचं वाक्य आहे असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, किंवा तुम्हाला नकारार्थी वाक्य देतील आणि होकारार्थी वाक्य बनवा असं म्हणतील, म्हणजे वाक्य रूपांतर तुम्हाला तिथं करायला सांगितलं जाऊ शकतं, ठीक आहे, ओके. तर हे 3 टॉपिक महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर आहे संधी टॉपिक, स्वर संधी म्हणजे संधीचे जेवढे काही प्रकार आहेत, व्यंजन संधी, विसर्ग संधी, काही महत्वाच्या संधी हे तुम्हाला इथं विचारलं जाऊ शकतं, ठीक आहे, ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया आपण. त्याच्यानंतर आहे समास. समास मध्ये तुम्हाला काय विचारतील, अव्ययभाव समास आहे, तत्पुरुष समास आहे, द्वंद्व आहे, बहुव्रीही आहे, द्विगु समास आहे, म्हणजे जेवढे काही समासाचे प्रकार आहेत सगळे तुम्हाला इथं विचारले जातील. मराठी व्याकरणाचा कुठलाच भाग सुटत नाही, इवन अलंकार सुद्धा ह्या एक्झाम मध्ये विचारले जातात, ठीक आहे, ओके. चला आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल, काहीही अडचण नसेल असं आपण गृहित धरूया आणि पुढे आपण कंटिन्यू करूया, ठीक आहे, ओके. जस्ट 1 मिनिट थांबा. चला बघा, त्याच्यानंतर आहे 17 नंबरचा आपला टॉपिक इथला, तो म्हणजे प्रयोग. प्रयोग, ओके, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग,
नवीन कर्मणी, पुरातन कर्मणी, हे तुम्हाला इथं विचारले जातात. पुनायचे प्रकार पडतात भावी प्रयोग. ठीक आहे, प्रयोग म्हणजे काय आणि पुनायचे उपप्रकार. मराठीतील लिंग विचार तुम्हाला करावे लागतील, वचन विचार करावे लागतील. विरामचिन्ह, फॉर एक्झाम्पल हे तुम्हाला इथं विरामचिन्ह दिलंय, पण या विरामचिन्हांचा वापर कुठं होतो बरोबर तेही तुम्हाला करावं लागतं. चार्ट आहेत पुस्तकामध्ये. विरामचिन्हामध्ये तुम्हाला पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, उद्गार चिन्ह, प्रश्नचिन्ह, विसर्ग, दुहेरी अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह. तर या सगळ्या चिन्हांचा वापर कशासाठी? फॉर एक्झाम्पल बघा, दोन वाक्य जोडायचे तर तुम्ही काय वापरणार? विसर्ग चिन्ह वापरणार बरोबर, उद्गारवाचक चिन्ह वापरणार का संयोग चिन्ह वापरणार? ओके, मी एक्झाम्पल दिले तुम्हाला फक्त. लेखनातील काही सामान्य चुका, तुम्हाला एखादा शब्द दिला जाऊ शकतो, त्याच्यामध्ये काही मिस्टेक आहेत का काय ते विचारल्या जाऊ शकतात, किंवा बरोबर शब्द ओळखा असाही क्वेश्चन असू शकतो. ठीक आहे, ओके बघा. त्याच्यानंतर आहे विभाग तिसरा. दोन विभाग आपले संपले. तिसऱ्या विभागामध्ये तुम्हाला बुद्धिमापन, बुद्धिमापन मध्ये तुम्हाला आकलन आणि सूचना पालन. प्रास्ताविक दिलेलं आहे, अंकमाला, अक्षरमाला खूप छान पद्धतीने दिलेला आहे, स्वाध्याय आणि उत्तरे. एवढंच करून जावा, याच्या बाहेर एकही क्वेश्चन जात नाही, फक्त आकडे बदलले जातात. समसंबंध, इथे तुम्हाला प्रास्ताविक, स्वाध्याय आणि उत्तरे दिलेले आहेत. वर्गीकरण सेम आहे, श्रेणी अथवा क्रम याच्यावरचे एक्झाम्पल तुम्हाला इथे मिळून जातील. ओके ठीक आहे, पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करूया. तर विभाग तिसरा आपण बघतोय. त्याच्यानंतर तुम्हाला इथं तर्कशक्ती, अनुमान, सांकेतिक लिपी, विश्लेषण, संश्लेषण सगळ्याच एक्झाम मध्ये विचारतात स्पर्धा परीक्षेमध्ये. तर्कशक्ती, अनुमान, सांकेतिक लिपी, विश्लेषण, संश्लेषण, संकीर्ण महत्वाचे प्रश्न, संमिश्र निवडक प्रश्न, हे प्रॅक्टिस साठी बरं का. म्हणजे हा अभ्यास करून झाल्यानंतर आपल्याला हा अभ्यास कितपर्यंत समजला आहे हे पाहण्यासाठी इथं तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहेत. चला पुढचा विभाग बघूया आपण. विभाग आहे चौथा. चौथ्या विभागामध्ये काय आहे बघा, सॉरी, चौथ्या विभागामध्ये अंकगणित. ठीक आहे, चौथ्या विभागामध्ये अंकगणित. इथं तुम्हाला संख्या, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. आता तुम्ही म्हणाल आम्हाला काही येत नाही का बेरीज वजाबाकी, येतं बरोबर, पण इथं तुम्हाला पुन्हा रिव्हिजन साठी दिलेलं आहे. लसावी मसावी कसा काढायचा, वर्ग वर्ग मूळ घन घन मूळ असेल, अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, त्याच्यानंतर विविध परिमाणे, नफा तोटा, काळकाम वेग, याच्यावरती क्वेश्चन येतात. बैजिक राशींची किंमत, बहुपदी, समीकरणे आणि त्यांची उकल, भूमितीतील मूलभूत संबंध. भूमितीमधले मूलभूत संबंध इतके जास्त विचारले जात नाहीत पण सांगता येत नाही, त्याच्यामुळे आपल्याला हाही भाग काय करावा लागेल, कव्हर करावा लागेल. ठीक आहे, ओके चला. त्याच्यानंतर आहे काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण, पायथागोरसचे प्रमेय, क्षेत्रफळ, पृष्ठफळ, घनफळ आणि मिश्र प्रश्न. इथं तुमचा चौथा विभाग संपतो. ठीक आहे, म्हणजे चौथ्या विभागामध्ये तुम्हाला मॅथ्स रिझनिंग हा विभाग इथं आहे असं तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर आहे विभाग पाचवा. पाचव्या विभागामध्ये आहे जीके, सामान्य ज्ञान. याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र विषयक सामान्य ज्ञान काहीही विचारतात. बघा, पोलीस भरतीच्या एक्झामला जीके कुठूनही कसंही कितीही डिफिकल्ट विचारलं जातं बरोबर. महाराष्ट्राची प्राथमिक माहिती तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल, महाराष्ट्राच्या सीमेवरील राज्य, मग तुम्हाला नकाशा तिथं जमला पाहिजे, महाराष्ट्रामध्ये जिल्हे, लोकसंख्या असेल, संख्येनुसार जिल्ह्याचा क्रम, क्षेत्रफळानुसार क्रम असेल, स्त्री पुरुष प्रमाण, बालकांचं प्रमाण, आकारानुसार लोकसंख्या, त्या लोकसंख्ये म्हणजे जिल्हा निहाय त्याचा क्रम असेल, शहरी ग्रामीण लोकसंख्या, जन्म मृत्यू, लोकसंख्येची घनता, अनुसूचित जाती जमाती, साक्षरता, धर्मनिहाय जनगणना, किंवा आपल्या राज्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग किती आहेत, लोहमार्ग किती आहेत, प्रमुख विमानतळ किती आहेत, राज्यातल्या नद्या असतील, त्या नद्यांच्या काठावरची शहरं असतील, किंवा राज्यामधली प्रमुख धरणं असतील, त्यांच्या उपनद्या आणि त्यांच्या उपनद्या असतील, कृषीशी रिलेटेड आपल्या राज्यामध्ये कोणती पिकं घेतली जातात, उत्पादक प्रदेश तुम्हाला विचारला जाऊ शकतो, मृदा टॉपिक विचारला जाऊ शकतो, फळे आणि संबंधित स्थळे, कृषी उत्पन्न आणि त्याच्या प्रमुख जाती, उदाहरणार्थ गव्हाची जात असेल, तांदळाची जात असेल, अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन इथं विचारले जातात, पण आपल्या महाराष्ट्राशी रिलेटेड. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या राज्यातील जे ऊर्जा प्रकल्प आहेत ते ऊर्जा प्रकल्प विचारले जाऊ शकतात, प्रमुख उद्योग धंदे आणि संबंधित स्थळे, राज्यातील लघु उद्योग, औद्योगिक विकासाशी संबंधित संस्था असतील, खनिजे व उत्पादक क्षेत्रे, थंड हवेची ठिकाणे, सागर तट, महाराष्ट्रातील किल्ले,
अष्टविनायक असतील, गुफा मंदिर, ज्योतिर्लिंग, अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान, याच्यावरती मी सेपरेट लेक्चर घेतलेले आहेत. राज्यातले प्रमुख घाट स्पेसिफिक तुम्हाला कोकण पार्ट व्यवस्थित समजून घ्यावा लागतो. आपल्या राज्यातील विद्यापीठे स्थापना दिनांकानुसार त्यांचा क्रम तुम्हाला लावा म्हटला जाऊ शकतं. महत्वाच्या संस्था, ठीक आहे, ओके. आणि महाराष्ट्रावरील विशेष प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत, खूप इम्पॉर्टंट पार्ट इथं तुम्हाला हा दिलेला आहे. आणि जिल्ह्याबद्दल मी तुम्हाला बोलले होते की स्पेसिफिक जिल्हा तुम्हाला विचारला जातो, तर जिल्ह्यावरील विशेष प्रश्न पण तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळतात आणि सेपरेट बुक पण तुम्हाला मिळतात. प्राथमिक माहिती आहे भारताविषयक. बघा, आता असं समजू नका की फक्त महाराष्ट्राचाच भूगोल करायचा, भारताचा पण थोडाफार करावा लागतो. मानचिन्ह आहेत भारताची लोकसंख्या, भारतातील राज्य, पर्वत शिखर, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये, भारतातल्या नद्या, काठावरची शहरं असतील, जल आणि विद्युत प्रकल्प असतील. जसं तुम्ही महाराष्ट्रातील करतात तसं तुम्हाला भारतातील सुद्धा करावे लागतील, ठीक आहे. खूप बेस्ट बुक आहे बघा, म्हणजे तुम्हाला ना सॉरी दुसरं कोणतं पुस्तक वापरायची तर गरजच पडणार नाही, ठीक आहे. चला पुढचा पार्ट मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करते बघा. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या भारतामध्ये जे औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत, अणुविद्युत प्रकल्प आहेत, भारतातील कृषी उत्पादने, कृषी उत्पादनातील विविध क्रांत्या, भारतातील खनिज उद्योगधंदे, प्रमुख शहरे असतील, लघु उद्योग आणि प्रसिद्ध ठिकाणे असतील, भारतातील पहिल्या व्यक्ती, पहिल्या महिला, संगीत आणि नृत्य, कला दालने, सर्वात उंच, मोठे, लांब, भारतातील प्रसिद्ध स्थळे, हे सगळं म्हणजे जीके मध्ये तुम्हाला काहीही विचारलं जाऊ शकते. जस्ट एक मिनिट थांबा. ओके, तर जीके मध्ये तुम्हाला काहीही विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर आहे ज्योग्राफीचा पार्ट बघा. स्पेसिफिक पृथ्वी आणि सूर्यकुल, इथं तुम्हाला महत्वाच्या नोंदी आहेत. सूर्यकुल महत्वाच्या टिपा, पृथ्वीवरील सर्वात मोठा दिवस, सर्वात मोठी रात्र, भौगोलिक शोध आणि संशोधक, हे तर कंबाईनला पण विचारतात. आता काही विद्यार्थ्यांना वाटतं की पॉलिटीचा भाग विचारत नाहीत, पण पॉलिटीचा भाग विचारतात. राज्यघटना सेपरेट पुस्तक पण आहे आपलं, जर तुम्हाला डिफिकल्ट जात असेल तर बघा. महत्वाच्या नोंदी राज्यघटनेमध्ये भारतीय घटनेची वैशिष्ट्य, महत्वाच्या घटनादुरुस्त्या, हे लक्षात ठेवा. वस्तुनिष्ठ प्रश्न, ठीक आहे, ओके. पंचायत राज व मुलकी प्रशासन, याच्यामध्ये तुम्हाला प्रशासकीय संरचना, पोलीस प्रशासन आणि संयंत्रणा, पोलीस आयुक्तालये आणि महत्वाचे प्रश्न, याला करा IMP. पंचायत राजचा भाग आणि पोलीस प्रशासन संयंत्रणा नक्की करा, कारण याच्यावरचे मार्क्स आपले गेले नाहीत पाहिजे, ठीक आहे, ओके. चला पुढचा पार्ट आपण बघूया. त्याच्यानंतर आहे भारताचा इतिहास. जसं महाराष्ट्राचा इतिहास विचारतील तसं थोडाफार भारताचा इतिहास म्हणजे काय विचारतात माहिती का? 1857 उठाव असेल, मॉडर्न इंडियन हिस्ट्री, त्याच्यामध्ये तुम्हाला जहालगट, मवाळगट, INC ची अधिवेशनं असतील आणि भारतातील समाजसुधारक तुम्हाला विचारले जातात. तर इथं महाराष्ट्रातील समाजसुधारक, सगळे समाजसुधारक, त्यांचे ग्रंथ, संपदा असतील, स्थापन केलेल्या संस्था असतील, सगळं काही तुम्हाला विचारलं जातं आणि याच्यावरचे क्वेश्चन तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलेले आहेत, ठीक आहे, ओके. सगळ्यात डिफिकल्ट वाटणारा भाग, ज्याला विद्यार्थी खूप घाबरतात, पण तुम्हाला एक सोल्युशन सांगते. जसं तुम्ही ही 92 आवृत्ती वापरताय तसंच तुम्ही लुसेंटचं पुस्तक वापरा, जे आपल्या पब्लिकेशननं मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे, त्याच्या बाहेर एकही क्वेश्चन जात नाही, लक्षात घ्या. तर सामान्य विज्ञानाला विद्यार्थी फार घाबरतात, बरोबर. तर सामान्य विज्ञानाचा भाग पण पुस्तकामध्ये इन्क्लूड केलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला महत्वाची माहिती, काही मूलद्रव्यांच्या संज्ञा, द्रवणांक, रक्तगट, पोषण द्रव्ये, रोग असतील, प्राण्यांचे वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण, आरशाचे प्रकार, भिंगाचे प्रकार, दृष्टीदोष असेल, केमिस्ट्री आणि फिजिक्सचा भाग असेल, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, शरीर आरोग्यशास्त्र, ठीक आहे. तर हा पार्ट तुमचा इथं कव्हर केलेला आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न पण तुम्हाला दिलेले आहेत. विभाग 6 मध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर मिळत आहेत, आदर्श प्रश्नपत्रिका, जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, ठीक आहे, ओके. 5 आदर्श प्रश्नपत्रिका तुम्हाला इथं मिळत आहेत. त्याच्यानंतर येतो तुमचा विभाग 7. विभाग 7 मध्ये तुम्हाला इथं बघा, अकोला SR PF ग्रुप 18 2021 पेपर मिळतोय, सांगली पोलीस शिपाई 2021 पेपर, भंडारा असेल, कोल्हापूर असेल, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला ना विभाग 7 मध्ये मिळत आहे, ठीक आहे, विभाग 7 मध्ये, ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर तुम्हाला विभाग 8 जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे, करंट अफेअरचा भाग आहे, कारण करंट अफेअरचे क्वेश्चन सगळ्याच एक्झाम मध्ये विचारतात, बरोबर. कोणती पण एक्झाम असू द्या, चालू घडामोडीचा भाग विचारला जातो. याच्यामध्ये तुम्हाला नोबेल पारितोषिक असतील, स्वच्छ सर्वेक्षण,
दादासाहेब फाळके अवॉर्ड असतील, मानव विकास अहवाल आहे, भारतरत्न, पद्म पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, आयफा पुरस्कार, फिल्मफेअर असेल, आशियाई चॅम्पियनशिप असतील, किंवा ज्या काही परिषदा वगैरे पार पडलेल्या असतील त्यांच्याबद्दलचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. सर्वे विचारला जाऊ शकतो, बजेटवरचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, वर्ल्ड इंडेक्स जे आहे ते तुम्हाला विचारले जाऊ शकतात, बुकर पुरस्कार विचारले जाऊ शकतात, आणि स्पोर्ट्सशी रिलेटेड कोणत्याही स्पर्धा जर झालेल्या असतील तर त्याचे तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर तुम्हाला इथे बघा ऑलिम्पिक आहे किंवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आता कोणाला मिळालाय मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. महाराष्ट्र भूषण पुरस्कार जस्ट रिसेंटली मिळालाय, कोणाला मिळालेला आहे. ओके, तर जेवढे काही पुरस्कार आहेत ना, टिळक पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, सगळे तुम्हाला इथं विचारले जातात. बाकी जो खालचा पार्ट आहे ना, म्हणजे करंट मध्ये काय चालू आहे बघा, रशिया युक्रेन युद्ध असेल, नागरिकत्व असेल, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग असेल, त्याच्यानंतर राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यांचे राज्यपाल, हा सगळा पार्ट तुम्हाला इथं विचारला जातो. ठीक आहे, ओके. चला, आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल. तर पुस्तक परिपूर्ण आहे, इथून तुमचा कोणताच भाग सुटणार नाही. डेफिनेटली पुस्तक तुम्हाला तुमच्या यशापर्यंत घेऊन जाईल. तर पुस्तक रिव्ह्यू कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. उद्यापासून आपले सेशन चालूच होत आहेत. जे विद्यार्थी सेशन बघतात तर सेशनला लाईक करत चला, लाईक करायला वेळ लागत नाही. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर पण करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून लेक्चर अपलोड केल्यानंतर किंवा लाईव्ह असेल तर तुम्हाला लेक्चरच्या नोटिफिकेशन मिळून जातील. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर.